जनतेने नाकारल्यावरही विरोधकांकडून ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित केला जातोय. बॅलेट पेपरवर जरी मतदान घेतलं तरी त्याचा 1% परिणाम होणार नसल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसांमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. आता काँग्रेसची मंडळी सगळी हवाहवाई झालेली आहे. काय एवढे वर्ष सत्तेत असेल तर सत्ता गेल्यामुळे ते बिचारे इतके गोंधळलेले आहेत की काय करावं काय नाही, काय बोलावं काय नाही, हे त्यांना कळतच नाही. आणि म्हणून आता सगळेजण मिळून विरोधी पक्ष सगळ्यांचा सुपडा साफ झालेला आहे आणि आता फक्त ईव्हीएम मशीन एवढंच त्यांच्याकडे राहिलेलं आहे. आता ईव्हीएम मशीन पुढे आलेलं आहे की आता ईव्हीएम मशीनमुळे त्या निवडून येत आहेत. मी तर म्हणतो खरंच इलेक्शन कमिशनने काही निर्णय घेतला बॅलेट पेपरवर तर बॅलेट पेपरवर घ्या ना, काहीच होणार नाही त्यामध्ये. थोडंसं एक 1% सुद्धा अर्धा 1% सुद्धा फरक पडणार नाही.